आदिवासी कोळी महादेव जमातीच्या आरक्षणासाठी पेटून उठलेल्या कोळी जमातीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। बिरार प्रांतातील अमरावती महसूल विभागामधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे, तसेच बिरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी हे विमुक्त जाती अ व्ही जे ए मध्ये येतात, तरी पण नामसदृशाचा फायदा घेऊन त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवलेले आहे। हे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात यावे, यावरील मागणीकरिता अन्नत्याग आमरण उपोषण 2 जानेवारी पासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून 10वा दिवस असून या उपोषणाकडे आतापर्यंत कोणत्याच प्रकारची दखल शासन प्रशासनाने घेतली नसून याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे 11 जानेवारी रोजी हायवे क्रमांक 6 वरील मलकापूर ते मुक्ताई नगर रस्त्यावरील तांदुळवाडी पुलाजवळ मलकापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील कोळी महादेव जमात बांधव युवा वर्ग महिला रणरागिणी पेटून उठल्या असून घोषणाबाजी देत रास्ता रोको आंदोलन केले। नंतर पोलीस स्टेशन MIDC दसरखेड पोलीस प्रशासनापुढे मागण्या मांडून आंदोलन थांबवले। या विषयाची सरकारने लवकर भूमिका न घेतल्यास पुढील आंदोलन अतितीव्र होण्याची दाट शक्यता या रास्ता रोको आंदोलनाच्या भूमिकेमुळे पाहावयास मिळत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या India Star 1 News चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। India Star 1 News साठी प्रतिनिधी नागेश सुरंगे, मलकापूर, बुलढाणा।